चला उद्योजक बनूया. कोकणातील तरुण तरुणी महिलांसाठी लक्ष्मी ऍग्रोफार्म घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी. लक्ष्मी ऍग्रोफार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन, शेळी पालन, दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण. एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग. निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र. केंद्र शासनाच्या मान्यतेचं मिळणार प्रमाणपत्र. एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण. चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया. अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके 9921-23-78-11, 9921-76-13-57 आणि 93-22-69-63-81. लोकसभेच्या निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील या शरद पवार यांच्या विधानावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या. यावरूनच अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. शरद पवार साहेब असं स्टेटमेंट करतात की लोकांनी डोकं खाजवलं पाहिजे असा टोला लगावलाय. पवार साहेब असं स्टेटमेंट करतात की लोकांमध्ये संभ्रम झाला पाहिजे, लोकांनी डोकं खाजवायला सुरुवात केली पाहिजे, हा कोणता नवा डाव टाकलाय असं म्हटलं पाहिजे. अजून अनेक टप्प्यातील मतदान व्हायचंय. बारामतीचं मतदान झालं, दुसऱ्याच दिवशी काँग्रेस सोबत जाण्याबाबत शक्यता असल्याचं विधान केलं. मात्र आधी सोनिया गांधी परकी असल्याची भूमिका घेत काँग्रेस पासून लांब गेले. आता त्यांना काँग्रेस का चांगली वाटायला लागली हे कळायला मार्ग नाही असं अजित पवार म्हणाले. उद्धव ठाकरे सोबत येतील असंही त्यांनी सांगितलं. मात्र 2.5 वर्ष मी उद्धवजींसोबत उद्धव ठाकरे यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार नाही. त्यांची भूमिका वेगळी आहे. कोणी समजून सांगितलं तरी ते ऐकणार नाही. मी त्यांच्यासोबत काम केलं असल्यानं त्यांचा स्वभाव जवळून पाहण्याची संधी मिळाली. आमच्यात वाद वगैरे नव्हता असंही अजित पवार यावेळी म्हणाले. साहेबांचे स्टेटमेंट मी पहिल्यापासून मी फार जवळनं काम करणारा कार्यकर्ता आहे. फार जवळनं सगळ्या गोष्टी मी साहेबांच्या संबंधात मध्ये पाहिलेले आहेत. साहेबांना ज्यावेळेस असं काही करायचं असतं त्यावेळेस साहेब सांगतात की मी हे माझ्या पद्धतीनं मला जे वाटलं ते मी केलं, परंतु आता माझी भूमिका ही आहे. त्यांनी काय भूमिका घ्यावी आणि काय बोलावं, कधीकधी एक समरावस्था निर्माण करण्याच्याकरता पण अशा प्रकारचे स्टेटमेंट येतात. त्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर आता उद्धवजींचा पण त्यांनी उल्लेख केला. मला नाही वाटत उद्धवजी त्यांचा पक्ष कधी काँग्रेसच्या मध्ये विलीन करतील. मी जे उद्धवजींना गेले 2.5 वर्ष जवळनं पाहिलेले उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचे ते मुख्यमंत्री होते, मला तिथं काम करण्याची संधी मिळायची आणि मी त्यांना जे अनुभवलं जो त्यांचा स्वभाव मी पारखला आहे किंवा एकंदरीत त्यांचे कामाची पद्धत वगैरे ते बघता उद्धवजी असा काही निर्णय घेतील पक्ष विलीन करण्याचा तुम्ही म्हणताय असं काही करतील असं मला अजिबात वाटत नाही. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.